या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। बोधले नगरात घडलेली तुषार चावरीची हत्या ही मारहाणीचा बदला घेण्यासाठी झाल्याचे समोर आले आहे। घटनेनंतर कोणताही मागमूस नसतानाही उपनगर पोलिसांनी काही तासातच या हत्येत सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराला पाठला करून अटक केली। दरम्यान घटनेतील मृत व संशयित यांच्यापैकी कुणाचे मुलीवर प्रेम व छेडछाडीतून ही हत्या झाली आहे का हे तपासानंतरच समोर येणार असून गंभीर गुन्ह्यात अल्पवयीनाचाही समावेश वाढत असल्याने समाजासाठी ही चिंतेची बाब आहे। तर सुलतान मुख्तार शेख वय 21, रोहित मनोहर पगारे वय 18 दोघे राहणार गांगुर्डे चौक पंचशील नगर उपनगर अशी अटकेतील संशयितांची नावे असून येथेच राहणाऱ्या 17 वर्षीय मुलास ताब्यात घेण्यात आले आणि शनिवारी रात्री 7:30 ते 8:15 वाजेच्या सुमारास पुणे रोडवरील बोधले नगर जवळून तुषार एकनाथ चौरे वय 18 हा मित्र सचिन गरुड याच्यासह दुचाकीवरून जात असताना वरील संशयित मोपेड बाईकवरून आले। त्यांनी चावरेला दमदाटी करीत हत्यारे दाखवल्याने त्यामुळे चावरे भेदरला। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो काम करत असलेल्या चंद्रमा टिंबर मार्टकडे पळाला। त्यानंतर संशयितांनी त्याचा पाठलाग करून चॉपर व धारधार हत्यांनी डोक्यावर पोटावर व पाठीवर धारधार हत्याराने वार करीत खून केला आणि त्यानंतर संशयित पळून गेले। दरम्यान पोलिसांनी डीबी पथकास संशयितांना पकडण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी त्याकरिता सापळा रचला। त्याचवेळी पोलीस आल्याचे समजताच मोपेडवरून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतलं तर उर्वरित आरोपींना भद्रकाली डीबी पथकाने ताब्यात घेतलं। दरम्यान सुलतानला चावरीची मारहाण, प्रेमसंबंध आणि छेडछाडीच्या वादातून गेल्या 15 दिवसांपूर्वी गुंडगिरीची भाषा वापरणाऱ्या मृत चावरेने सुलतानला मारहाण केली होती, त्यामुळे तो या मारहाणीला प्रत्युत्तर देण्याची वाटच पाहत होता। त्यातच दोघांचे काही दिवसांपूर्वी इंदिरानगर भागात भांडण झाले होते, त्यामुळे पूर्वी झालेली मारहाण व भांडणाचा बदला घेण्यासाठी संशयितांनी चावरेला संपवायचे असा निश्चय करत मद्यपान केले। त्यानंतर केलेल्या प्लॅनिंगनुसार त्याला गाठत हत्या केली तर मृत चावरे हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच होता असे कळाले आहे। उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोधले नगर या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये मागील भांडण्याच्या कारणावरून यातील मयत तुषार चावरे या धारदार हत्याराने आरोपी यांनी संगनमत करून ठार मारले होते। त्याच्यामध्ये तात्काळ पोलिसांचे पथक तयार करून यातील आरोपी हे पकडण्यात आलेले आहेत। आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 4 मेजर आरोपी आणि 1 अल्पवयीन विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशन करत आहे। त्याच्यामध्ये 2 वेळा मागे 15 दिवसापूर्वी 2 वेळा भांडणं झाली होती आणि त्याच्यावरून हा सदरचा प्रकार घडलेला आहे। नेमकी भांडणं कशावरून झालेली होती याचा तपास पोलीस कस्टडीमध्ये करण्यात येत आहे। त्याच्यावरती लक्ष ठेवून नंतर तो ज्यावेळेस कामाच्या ठिकाणून बाहेर निघाला त्यावेळेस गाडी अडवून तेथे त्याला मारधोड करून त्याचा खून करण्यात आलेला आहे। आरोपी याच्यामध्ये रिमांडमध्ये आहे, याच्यात सखोल तपास करण्यात येईल। याच्यामध्ये 1 धारदार शस्त्र ताब्यात घेण्यात आलेलं आहे, बाकीचे पण आता रिमांडमध्ये आम्ही चौकशी करत आहोत। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।